नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय दिवाळी स्पेशल दिवाळी फराळ रेसिपी मध्ये चकली चिवडा शेव या तिखट पदार्थांबरोबरच लाडू शंकरपाई आणचे हे गोड पदार्थ देखील केले जातात रवा लाडू बेसन लाडू बुंदीचे लाडू यापैकी कोणता ना कोणता लाडू प्रत्येकाला आवडतच असतो परंतु बहुतेक लाडू सर्वसाधारणपणे साखर मिश्रित केले जातात मात्र आज आपण साखर विरहित पाकविरहित लाडू पाहणार आहोत आज आपण पाहतोय चुरमा लाडू चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपा परंतु अतिशय स्वादिष्ट बिना साखरेचा बिना पाकाचा चुरमा लाडू चुरमा लाडू करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम आपल्याला इथे दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचे दोन कप म्हणजे साधारण चारशे ग्राम आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला रेग्युलर गव्हाच्या पीठापेक्षा जाडसर दवून आणायचे म्हणजे भाकरीच्या पीठापेक्षाही जाडसर गिरणीमध्ये चुरमा लाडू करण्यासाठी आप ला आपल्याला दळण दवून हवं असं सांगितल्यावर ते बरोबर दवून देतात किंवा जर तुम्ही घर घंटीवर दळत असाल तर दोन नंबरच्या जाळीवर दळायला सांगायचं आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चार टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि हे साजूक तूप आणि गव्हाचं पीठ प्रथम चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचे हातानं मिक्स करण्याच्या व्हिडिओला एरर आल्यानं मी तुम्हाला इथे आत्ता तो दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचा मुटका तयार व्हायला हवा जर मुटका तयार नाही झाला तर एक टेबल तूप आणखीन ॲड करा व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा रंग कसा बदलला आहे पहा तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला हळूहळू कोमट पाणी घालायचे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे जसजशी गरज पडेल तसतसं आपण पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट मळून आहे अगदी पुरीपेक्षाही घट्ट तुम्हाला जर जाडसर गव्हाचं पीठ दळून मिळत नसेल तरी रेग्युलर गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू केले तरी काहीच हरकत नाही फक्त ते थोडेसे दाणेदार होणार नाही इतकंच चवीत मात्र काहीच फरक पडणार नाही आपलं इथे पीठ मळून झालंय एक गोष्ट मात्र इथे पिठाबाबत लक्षात ठेवा आपण इतर पीठ कशी प्लेन मऊ मळून घेतो तसं आपल्याला हे पीठ इथे प्लेन मऊ मळून घ्यायचं नाहीये तर घट्ट माळायचंय आणि हे पहा आतमध्ये असं त्याचे लेअर दिसायला हवेत ते ओबरदोबर दिसायला हवं जसं आपण बालुशाहीला कसं मळतो अगदी तसंच पीठ घट्टसार मळून झाल्यानंतर त्यावर एक टी स्पून साजूक तूप घालायचे आणि पुन्हा हे पीठ आपल्याला एक मिनिटवर मळून घ्यायचे आता झाकण ठेवून हे पीठ आपल्याला पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचं आहे पिठाचा मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि हे पहा हातावर त्याचे मुठीच्या साह्यानं असे मुटके तयार करून घ्यायचे हे मुटके अंगठ्याच्या साह्यानं थोडेसे पसरून घ्यायचेत आडवे करून घ्यायचेत आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचेत अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे हे मुटके तयार करून घ्यायचे हे पहा आपले सर्व मुटके तयार झालेत मुटके तयार करण्या अगोदर मुटके तयार करता करता हे पहा एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्याला हे मुटके मंदाचेवर तळून घ्यायचे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे मुटके आपल्याला अगदी गरम तेलात तळायचे नाहीयेत तर ते आपल्याला कोमट तेलात तळायचे म्हणजे आपण बारुशाही किंवा चिरोटे गुलाबजाम तळतो ना अगदी तसे म्हणजे आपले मुटके आजपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची बारीकच ठेवायची आणि एक पाच मिनिटांनंतर काय करायचंय हे बाजूचे मुटके मध्यभागी घ्यायचेत आणि मध्यभागचे मुटके बाजूला घ्यायचेत म्हणजे सर्व मुटके एकसारखे तळले जातील मुटके एका बाजूने तळले गेल्यानंतर त्यांना उलट करायचे पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मुटके आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आपले मुटके दोन्ही बाजूनी तळून झालेत आता आपण ते काढून घेऊया परंतु मुटके काढून घेण्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम पंधरा सेकंद मोठी करायची म्हणजे मुटके तळताना मुटक्यांच्या आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते पुन्हा बाहेर सोडलं जातं एवढे मुटके मंदारसेवर तळण्यासाठी मला जवळजवळ पंधरा मिनटं लागली आहेत आता है आपने ला पूर्ण पने हे मुटके आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर हे पहा अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपल्याला मिक्सरवर रव्यासारखे बारीक करून घ्यायचेत म्हणजे आपल्याला हे मुटके रवा बारीक करून घ्यायचेत हे पहा आपल्या मुटक्यांचा कसा बारीक कसा रवा तयार झाला रंग तर किती सुरेख आलाय पहा आता आपल्याला हा रवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप घालायचे मी इथे यामध्ये एक टेबल स्पून बदामाचे काप एक टेबल स्पून काजूचे तुकडे एक टेबल स्पून चारोई एक टेबल स्पून काळे मनुके एक टेबल स्पून खसखस एक टेबल स्पून गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणि एक टेबल स्पून वेलची जायफळ फ्रूट घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे जिन्नस कमी जास्त करू शकता किंवा ड्रायफ्रूटचा वापर करणं अगदी नाही नाहीये फक्त वेलची जयफळ सुंटाचा वापर केल्यानं सुद्धा हे, हे लाडू अगदी अप्रतिम होतात आणि गव्हाचं पीठ तूप गो यामुळे तर हे लाडू अगदी पौष्टिक बनतात म्हणजे हे लाडू गव्हाच्या पिठापासून तयार केलेत हे कोणाला सांगूनही पटणार नाही आता एका गरम पॅनमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे ते व्यवस्थित वितळून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे आणि हा गुळ आपल्याला मंद आचेवर पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा कोणत्याही प्रकारचा पात तयार करायचा नाही आहे तर आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केला आणि गुळ अगदी बारीक चिरून घेतलं आहे तुम्हाला जर गुळाची पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि बारीक चिरलेला गुळ आपल्याला वाटी शीग लावून भरून घ्यायचं आहे किंवा मग एक तर वाटी दाबून गुळ भरून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण जर कमी पडलं तर आपल्या पिठाला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही आणि मग आपले लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत हे पण आपला गुळ पूर्णपणे वितळला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे गुळाचं सिरप घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ते गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं आहे गुळाचं सिरप कोमट झाल्यावर मात्र आपल्याला हे मिश्रण हाताच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं आहे जवळजवळ दहा मिनटं हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्यानं असंच मिक्स करत राहायचं दहा मिनिटांनंतर आपल्याला या मिश्रणाचा मुटका तयार होतोय का ते पाहायचं म्हणजे लाडू वळला जातोय का ते पाहायचं हे पहा आपल्या मिश्रणाचा लाडू वळला जातोय आता आपण याचे लाडू वळायला घेऊया जर अजूनही या मिश्रणाचा मुटका तयार होत नसेल लाडू वळला जात नसेल याचा अर्थ तुमचं मिश्रण अगदी थोडंसं गोड झालंय मग यामध्ये तुम्ही एक टी स्पून दूध घाला व ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या लाडू वळण्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये एक टेबल स्पून खसखस आणि एक टेबल स्पून लाल गावठी गुलाबाच्या पाख्यांचा चुरा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक एक लाडू व्हायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्या मुठीत बसेल इतपतच मिश्रण आहे आणि ते व्यवस्थित प्रेस करून आहे त्याचा मुटका तयार करून घ्यायचा आहे म्हणजे याचा हळूहळू गोल लाडू तयार होईल एका मुठीने दाबून झाल्यानंतर हे पा अशा पद्धतीने आपल्याला लाडू दोन्ही हाताने वळवून घ्यायचे आणि लाडू एका हातातून दुसऱ्या हातात अशा पद्धतीनं पास करत राहायचे थोडा थोडा दाबत राहायचाय यामुळे काय होईल आपल्या हातांची उष्णता लाडू मध्ये उतरेल आणि आपला लाडू घट्ट बांधला जाईल आणि तूप सुटून त्याला चकाकी सुद्धा येईल लाडू बांधल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं तो खसखस आणि गुलाबांच्या पाकळ्यांच्या सुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि प्लेटमध्ये ठेवायचा सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनेच बांधून घ्यायचे वळवून घ्यायचे हे पहा तयार झालेत आपले रवाळ दाणेदार गव्हाचं पीठ आणि गूळ यापासून तयार होणारे पौष्टिक चविष्ट स्वादिष्ट चुरमा लाडू मी तुम्हाला यातील एक लाडू फोडून दाखवतो पहा बरं आपला लाडू किती सहज फुटला गेलाय आणि रंग तर किती सुरेख आलाय पहा आणि गुळाचं सिरप आजपर्यंत कसं मुरलंय पहा तुम्ही सुद्धा या देवाईला अशा पद्धतीचे चुरमा लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभ दीपावली